नमस्कार सर। नमस्कार नमस्कार। हां, आपलं नाव काय सर? डी एस पाटील कामखेडकर। बर बर, कामखेडून कुठला? कामखेडा, काम जिल्हा रेणापूर, जिल्हा लातूर। बर, काय वाटलंय तर बांबूची शेती? बांबूची शेती म्हणजे खरं तर जे लोक शहरामध्ये राहून शेती करतात किंवा ज्यांची वडिलोपार्जित शेती असते, आजकालच्या काळामध्ये लेबरची अशी दयनीय अवस्था झालेली आहे, शेतामध्ये मजूर मिळत नाही, तर अशा परिस्थितीमध्ये लातूरमध्ये नोकरी व्यवसाय सांभाळून शेतीकडे लक्ष देणे पूर्णपणे हे मला वाटतं शक्य नाही, आणि त्याच्यावर जर रामबाण उपाय काय असेल तर ही बांबूची शेती आहे। म्हणजे आपण सांगितल्याप्रमाणे दीड एक दोन अडीच वर्षामध्ये ह्याचं पीक विक्रीला येतं आणि त्यानंतर कटिंग झाल्यानंतर ती परत दोन अडीच वर्षामध्ये अडीच वर्षाचं सायकल 60 वर्ष चालू राहतं। तर आणि ह्याचा जो बाजारभाव वगैरे आपण सगळा सांगितला ते निश्चितच पारंपरिक शेतीपेक्षा अतिशय परवडणारा आहे। एकदा लावण केली की काढणीपर्यंत फक्त पाणी सोडलं तर कसलाच विषय नाही, त्याच्यामुळं बाकी सगळे हेडॅक जे आहेत शेतीतले, फवारणी असेल, खुरपणी असेल, काढणी असेल, हे सगळेच हेडॅक फ्री हा शेतीमालक होऊ शकतो, आणि त्यामुळं हे बांबूचं पीक जे आहे ते मला वाटतं की नवीन पिढीसाठी जे नवीन पिढीतले मुलं जे शेती करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी हे कदाचित वरदान असेल। चालतं, थँक्यू। यस, थँक्यू।